सिझिरियन सेक्शन म्हणजे आपण ओटी पोट जे, जे म्हणतात तिकडे एक इन्सिजन देऊन पोटाचे सगळे लेअर सेपरेट करतो आणि मग नंतर गर्भपिशवीचा जे आ, खालची बाजू असते त्याच्यावर इन्सिजन देऊन बाळा बाळाचा जन्म तिकट न करतो म्हणजे बाळाला पोटाद्वारे एक्स्ट्रॅक्ट करतो त्याला सिझरियन सेक्शन म्हणतात नॉर्मल डिलेव्हरी म्हणजे योनीद्वारे जे, योनी जे बाळ बाहेर येतं दॅट इज नॉर्मल डिलेव्हरी आणि सी सेक्शन म्हणजे पोट uh, थोडक्यात पोट uh, पोटावर इन्सिजन देऊन पोटाद्वारे बाळाचा जन्म करणं म्हणजे सिझेरियन सेक्शन जनरली डॉक्टरला Uh, जेवढे कोणते कौन्ट, पेशंट मध्ये येतात तर डॉक्टरला आणि पेशंटला कायम वाटत असतं की माझी नॉर्मल डिलेव्हरी व्हावी जितकं पेशंटला वाटतं तितकं डॉक्टरला पण वाटत असतं की ह्या uh, ह्या स्त्रीची ह्या महिलेची डिलेव्हरी ही नॉर्मल म्हणजे योनीद्वारे व्हावी पण uh, तीन मुख्य कारण आम्ही थ्री पीज म्हणतो आम्ही सिजेरियन सेक्शनचे हे मेन तीन कारण आहे तीन पी तर फर्स्ट पी इज uh, पॅसेंजर पॅसेंजर म्हणजे बाळ uh, मोठं असतं बाळाचं डोकं मोठं असतं किंवा बाळाचा काय म्हणतात त्याला बाळाची पोझिशन ठीक नसते बाळ जेव्हा पायाळू असतं किंवा बाळ जेव्हा अडव असतं किंवा जेव्हा बाळाला रक्तपुरवठा ठीक नसतो होत किंवा कधी कधी बाळ पोटामध्ये शी करत तेव्हा बाळाचे हार्टबीट कमी होतात आणि कधी कधी पोटामध्ये ज्या बाळांचं वजन कमी असतं तर ते जेव्हा कळा असतात कळा जिथे बाळ कळा सहन नाही करू शकत आणि त्यांचा हार्टबीट कमी किंवा जास्त होतो तर अशा अशा ज्या सगळ्या गोष्टी असतात बाळाच्या बाळाच्या रिलेटेड तर ते एक कारण असतं सिझेरियन सेक्शनचं जनरली बाळाचं डोकं खाली असतं आणि पाय वर असतात तर कोणती पण ऍबनॉर्मल पोझिशन जिकडे डोकं तिरपय किंवा पाय खाली आहे किंवा बाळाचा हात आहे त्या सगळ्या कंडिशनमध्ये झालं पॅसेंजर आता पॅसेज पॅसेज म्हणजे जिकडनं बाळ खाली येतं बाळ योनीद्वारे खाली येतं आणि बाळ मध्ये असतं जेला आपण पेल्विक कॅविटी म्हणतो ती कॅव्हिटी हाडांची बनली असते तर कधी 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 बऱ्याच फिमेल बाया स्त्रियांमध्ये पेल्विक कॅव्हिटी ही छोटी असते आणि बाळाचं डोकं मोठं असतं किंवा कधी कधी पेल्विक कॅविटीचे जे हळ असतात ते थोडेसे काय म्हणतात त्याला ते, ते स्पेस देत नाही बाळाच्या डोक्यासाठी तर त्याच्यामुळे बाळाचं डोकं खाली येऊ शकत नाही ते एक कारण आहे ज्याला आम्ही सिफ आलो पेल्विक डिस्प्रोपोशन म्हणतो हे खूप अशा महिलांमध्ये कॉमन असतं की त्यांची जी खाल खालची वाट असते ती वाट एवढी बाळाचं डोकं जाणं एवढी मोठी नसते दुसरं कारण असतं की जसं गर्भपिशवीला खालच्या जागेवरती जिकडनं बाळ येणार असतं तिकडे गर्भपिशवीला गाठ असू शकते ज्याला युट्रान फायब्रॉइड म्हणतात जे फायब्रॉइडस खालच्या वाटेमध्ये असतात किंवा मोठं सिस्ट असेल ओ किंवा अंडाशयाला पण गाठ असू शकते ते पण एक कारण असतं किंवा कधी कधी काय असतं बाळाच्या डोक्याच्या खाली असते म्हणजे खालचा मार्ग ब्लॉक करणारी पण असू शकते त्या केसेसमध्ये खूप जास्त ब्लिडिंग होऊ शकतं त्या केसेसमध्ये पण सिझेरियन सेक्शन केलं जातं आणि थर्ड पी इज पॉवर जेव्हा आईच्या कळा जास्त येत नाही किंवा आई खूप कळा घेऊन थकली आहे किंवा ती एक्झॉस्ट झाली किंवा कळा खूप चांगला येत आहेत पण खालची वाट जी आहे ती उघडतच नाही कारण पिशवीचा तोंडच उघडत नाहीये खूप कळा येत आहे सगळं चांगलं आहे पण पिशवीचं तोंडच उघडत नाहीये तरी पण सिझेरन सेक्शन करावं लागतं आणि आईच्या आरोग्यासाठी आणि हेल्दी बाळासाठी जे योग्य असेल तो डिसिजन डॉक्टर घेतात आणि ऑफकोर्स त्यासाठीच त्यासाठी डॉक्टरांचा एवढा अभ्यास असतो की त्यावेळी काय नेमकं का केलं पाहिजे नॉर्मल डिलेवरी जर नॉर्मल डिलेवरी होत असेल जर सगळं चांगलंय बाळाभोवतीचं पाणी चांगलंय बाळाचं डोकं खाली आलंय बाळाचा रक्तपुरवठा अगदी व्यवस्थित आहे आणि काय म्हणतात पिशवीचं तोंड पण चांगलं उघडतंय कळा पण व्यवस्थित येत आहे आता सगळं सगळं ठीक होत सगळं ठीक चाललंय बाळाचं डोकं पण खाली येत आहे आणि बाळाचे ठोके चांगले सगळं सगळं व्यवस्थित होत तर अफकोर्स नॉर्मल डिलेव्हरीचाच प्रयत्न केला पाहिजे आणि पेशंट नॉर्मल डिलेव्हरीच हो होईल हु, हु, असा सगळ्यांना डॉक्टरांचा पण आणि पेशंटला पण आम्ही तसं काउन्सिल करत असतो की सगळं ठीक चालू आहे तू म्हणजे अजून थोडाच वेळ आहे तू चांगला जोर कर होईल नॉर्मल डिलेव्हरी पण जर वाटतंय की बाळाचे ठोके कमी होत आहे किंवा बाळ खाली येत नाहीये दहा तास झाले बारा तास झाले चौदा तास झाले खूप कळा येत आहेत खूप कळा येत आहे पण काही प्रोग्रेस आम्ही त्याला प्रोग्रेस म्हणतो की तो उघडत नाहीये पिशवीचं आणि बाळ खाली येतच नाहीये अशा वेळेमध्ये सिझेरियन सेक्शन केलेलं हे कधी पण चांगलं असतं फरक असा आहे नॉर्मल डिलेव्हरीचा ऑफकोर्स नॉर्मल डिलेव्हरी म्हणजे योनीतनं जे डिलेव्हरी होते ती आणि दोन्ही वेळेस आम्ही ज्याला इन्सिजन म्हणतो योनी पण कट करूनच बाळ खाली येतात त्याला इपिझोटॉमी म्हणतात तर खाली पण टाके पडतात ता, आणि जेव्हा सिझेरियन सेक्शन करतो तेव्हा पोटावर पण टाके पडतात तर म्हणजे असं काही खूप हे नाहीये तर दोन्हीकडे टाके पडणारच ता. असतात तर नॉर्मल डिलेव्हरीमध्ये नॉर्मल जे बाळ येतं दॅट इज नॉर्मल डिलेव्हरी आणि सिझेरियन सेक्शन मध्ये आपण जे ओटी पोट ओटी पोटाला छेद करून जिकड कर, जेव्हा बाळ काढतो ती म्हणजे सिझेरियन सेक्शन डिलेव्हरी नॉर्मल मध्ये जेव्हा बाळाचा बाळा बाळाचा जेव्हा धोका असतो तेव्हाच आपण सी सेक्शन डिलेव्हरी डिलेव्हरीला घेतो तर असा काही म्हणजे खूप बाळाच्या जीवाला धोका नसतो पण हो जर बाळाचे ठोके म्हणजे बाळाची रेट खूप कमी होत आहे आणि मग जेव्हा आपण नॉर्मल डिलेव्हरी करू शकत नाही आणि तेव्हा आपण सिजरन सेक्शनला घेतलं तर आणि सिजरन सेक्शन म्हणजे अशी गॅरंटी नाही की सिजरन सेक्शन केलं म्हणजे बाळ एकदम हेल्दीच असेल किंवा बाळ म्हणजे लाईफ बर्थच होईल असं नाहीये जर नॉर्मल डिलेव्हरीच्या वेळेस बाळाचे ठोके कमी होत आहे किंवा बाळाने गे, आत आतमध्ये गिळलीये आणि आपण तेव्हा सीझरला घेतो कारण की तेव्हा आपल्याला हे माहिती असतं की सी, सीझर सीझरन सीजर, सेक्शनने बाळ एकदम पटकन बाहेर येतं नॉर्मल डिलेव्हरीला थोडा वेळ लागतो तर थोडासा तेव्हा बाळाला धोका होऊ शकतो पण तेव्हा ते बाळ सीजरन सेक्शनमुळे धोका नाही होतो तेव्हा बाळ ऑलरेडी कॉम्प्रोमाइज असतो कोणत्या ना कोणत्या कारणामुळे बाळाचे ठोके कमी झाले आहेत आणि तेव्हा आपण सिझेरियन सेक्शन करतो पण नॉर्मल सिझेरियन सेक्शन मध्ये बाळाच्या किंवा आईच्या जीवाला असा खूप काही धोका हा बिलकुल नसतो आपल्याकडे खूप असे असे गैरसमज असतात की सिझेरियन सेक्शन म्हणजे खूप मोठं ऑपरेशन आहे किंवा आधीच बऱ्याचशा स्त्रिया मनामध्ये बाऊ करतात की बाप रे माझा सीजर झालाय आता मी नॉर्मल कामं नाही करू शकणार किंवा आता नॉर्मल डिलेव्हरीच्या बाया लगेच ठीक होतात मला आता एक दोन महिने घरीच बसावं लागेल किंवा असं काही नसतं सिझर सेक्शन डिलेव्हरी नंतर मेन काळजी घ्यायची म्हणजे टाक्यांची काळजी घेणं एकदम गरजेचं आहे आजकाल तर जे आज ते टाके असतात ते विरघळणारे टाके असतात आणि ते बिलकुलही दिसत नाही आणि कोणत्याही प्रकारचा वर्ण किंवा स्टार पण पडत म्हणजे पडत नाही आजकाल एकदम कॉस्मॅटिकली कॉस्मॅटिक स्कार घेतात जो स्कार एकदम फाईन लाईन असतो जो एकदम नीट बघितला तरच कळतो तर मेन म्हणजे टाक्यांची काळजी घेणं हे एक आ, इम्पॉर्टंट गोष्ट आहे मोस्टली आजकाल जे सगळे सुचर मटेरियल युज करतात ते टाके काढायची गरज नसते ते टाके आपोआप विरघळतात तर तुमचा डॉक्टर डॉक्टर जेव्हा सांगतील तेव्हा तुम्ही अंघोळ केली पाहिजे जनरली सात आठ दिवसामध्ये सगळेच पेशंटला आम्ही अंघोळ करायला सांगतो टाक्यांची जागा ही कोरडी ठेवायला पाहिजे तिकडे तुम्हाला जे काही मलम दिलं असेल जे औषध दिलं असेल ते औषध लावलं पाहिजे जेव्हा सांगितलं तेव्हा ते ड्रेसिंग करायला पाहिजे आणि सहा आठवडे सहा आठवड्या आठवड्यानंतर आपण कोणत्याही प्रकारची एक्सरसाइज किंवा व्या, व्यायाम सगळं करू शकतो आणि मेन म्हणजे ब्रेस्ट फीडिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे सिझर सेक्शन झाल्यानंतर थोडेसे टाके असतात थोडं कधी कधी दुखत असतं म्हणून आपण ब्रेस्ट फीडिंग कडे माया दुर्लक्ष करतात तर सीझर झाल्या झाल्या ब्रेस्ट फीडिंग हे चालू प्रत्येक महिलेने चालू केलं पाहिजे बाळाला दर दोन तीन तासाने ब्रेस्टला छातीला लावलं ला पाहिजे आणि अजून मेन म्हणजे डायट चांगलं पाहिजे भरपूर जास्त पाणी प्यायला पाहिजे आणि ऑफकोर्स आपण सिजरन सेक्शन नंतर पण नॉर्मल नॉर्मल नंतर पण सगळं म्हणजे सगळं म्हणजे सगळं खाऊ शकतो असं असं सायंटिफिकली हे गरम आहे किंवा हे थंड आहे असं काही नसतं तर सगळं चांगलं डाएट घेतलं पाहिजे आणि सिक्स सहा आठवड्या आठवड्यानंतर नॉर्मल एक्सरसाइज पण केल्या पाहिजे आणि मेन म्हणजे कॉन्ट्रासेप्शन यूज केलं पाहिजे सीजर नंतर किंवा कोणत्याही नंतर आपल्या शरीराला रिकवर व्हायला दोन ते तीन वर्ष दिले पाहिजेत तर मी खूपशा लेडीज किंवा स्त्रिया बघते ज्या किंवा आपल्या कंट्रीमध्ये एवढा कॉन्ट्रासेप्शनचा अजून वापर नाही करत तर सिझरियन सेक्शन असो किंवा नॉर्मल डिलेवरी असो तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून तुम्ही चांगलं कॉन्ट्रासेप्शन वापरायला पाहिजे कारण की खूपदा जेव्हा बाळ जेव्हा तुम्ही ब्रेस्ट फिडिंग करत असतात तेव्हा पाळी तुम्हाला येत नाही किंवा इरेग्युलर मेन्सेस असतात पण त्याचा अर्थ असा नसतो की तुम्ही प्रेग्नंट होणार नाही खूपशा फिमेल्स त्या त्या काळामध्ये प्रेग्नंट होतात तर कॉन्ट्रासेप्शन हे खूप महत्वाची गोष्ट आहे तर दोन बाळांमध्ये गॅप ठेवण्यासाठी भले नॉर्मल डिलेवरी असो किंवा सिजन सेक्शन असो दोन बाळांमध्ये दोन ते तीन वर्षाचा गॅप ठेवण्यासाठी तुमच्या डॉक्टरला कन्सल्ट करून चांगलं काहीतरी कॉन्ट्रासेप्शन वापरण्यात आलं पाहिजे आणि बाकी तर तुम्ही सगळे काम फक्त जड वजन म्हणजे मॉडरेट एक्सरसाइज करू शकतात सुरुवातीचे uh, uh, सहा आठवडे आफ्टर सिजेरियन सेक्शन जड वजन उचलायचं uh, उचलायला नको पाहिजे आणि थोडीशी टाक्यांची uh, वगैरे काळजी घ्यायला पाहिजे बाकी तर सगळ्या नॉर्मल ऍक्टिव्हिटीज आपण करू शकतो आपण तुम्ही तुमचं काम ऑफिस सगळं काही जॉईन करू शकतात विदिन सिक्स uh, वीक्स आणि खूपशा लोकांचे गैरसमज अशी असतात की सिजरन सेक्शन मध्ये मा मला पाठीमध्ये भूल दिलीये म्हणून माझी पाठ दुखते किंवा माझं डोकं दुखत तर हे फक्त मिथ्स आहेत असं असं नसतं दिल्यामुळे कधीही कंबर दुखत नसते काय होतं की जेव्हा प्रेग्नन्सी असते डिलेव्हरी असते तेव्हा थोडे आपले कॅल्शियम लेवल्स कमी होतात म्हणून कंबर दुखते किंवा पाठ दुखते तर जोपर्यंत फिमेल ब्रेस्ट फीड जेव्हा जोपर्यंत स्तनपान चालू असतं तोपर्यंत त्या मातेने कॅल्शियमच्या आणि आयर्नच्या टॅबलेट्स घेतल्या पाहिजे करून त्यांचे पाठ किंवा कंबर दुखणार नाही म्हणून आणि खूप स्त्रियांचा पोट राहत किंवा पोट जात नाही तर हे थोडी लॅक्सिटी येते मसल टोन लूज होतो तर तुम्ही चांगला नियमित व्यायाम केला आणि थोडं योगासनं केले तर ते पण हळूहळू कमी होतं आणि बऱ्याच लोकांचा असं समज असतो की एकदा सिझर म्हणजे नेहमीच सिझेरियन सेक्शन तर तसं नसतं फर्स्ट टाइम सिझेरियन सेक्शन झालं आणि जर दोन बाळांमध्ये तीन वर्षाचा गॅप असेल तर आणि जर सगळ्या सगळ्या कंडिशन नॉर्मल असतील की सगळं व्यवस्थित आहे तर नॉर्मल डिलेवरीला पण आपण ट्राय करू शकतो आणि दुसरं म्हणजे खूप लोकांचा गैरसमज असतो की डॉक्टर पैशासाठी सिझेरियन सेक्शन करतात तर असं बिलकुल नाही आहे डॉक्टरांना पण जेन्युअनली इच्छा असते की जर पेशंट नॉर्मल डिलेवर होते तर आपण तिला नॉर्मल डिलेवरच केलं पाहिजे आणि जेव्हा काही कंडिशन बाळाची कंडिशन किंवा आईची कंडिशन थोडीशी क्रिटिकल वाटते आपण तेव्हाच निर्णय घेतो सिझेरियन सेक्शन सेक्शनचा आणि सिझेरियन सेक्शन हे पण अगदी नॉर्मल डिलिव्हरी सारखंच असतं खूप लोकांना वाटतं की मला खूप दुखेल किंवा टाक्यांना त्रास होईल तर असं अजिबात नसतं दोन फक्त नॉर्मल डिलेव्हरीमध्ये पण एक दोन दिवस त्रास होतो आणि सिजरन सेक्शन मध्ये पण तेवढाच त्रास होतो किंबहुना उन्हा सेक्शनमध्ये थोडा कमी पण त्रास होऊ होऊ शकतो कारण की तेवढा आपण मेबी कळा सहन करायची एवढी गरज नसते कारण की आपल्याला भूल दिली जाते सिझर सेक्शनमध्ये तर असं काही खूप घाबरायची गरज नाही जर कोरोनाचं सेक्शन झालं असेल किंवा डॉक्टरांनी कोणाला सांगितलं की तुमचं सिझर होऊ शकतं म्हणून